नारायण राणे पदभार स्वीकारलेला आहे। एमएसएमई खात्याचा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे। नारायण राणे केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झालेले आहेत। शरद पवारांनी मला फोन केला, चांगले काम करा असं म्हटलेलं आहे असं राणेंनी सांगितलंय। उद्धव ठाकरेंचं मन एवढं मोठं नाहीये, मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं नाही असंही राणेंनी सांगितलंय। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, खरतर नारायण राणेंनी पदभार स्वीकारलेला आहे। एमएसएमई खात्याचा पदभार त्यांनी स्वीकारलाय। नारायण राणे केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाले असून शरद पवारांनी मला फोन केलाय, चांगलं काम करा असं सांगितलेलं आहे असं राणेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंचं मन एवढं मोठं नाहीये, मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं नाही असंही राणेंनी सांगितलं। हे सगळं पक्षाच्या बहुतांशी लोकांनी आणि राज्यभरात सगळ्या जिल्ह्यातून मला फोन आले। मी माझ्या जीवनामध्ये जे काय कमवलं ते काल पद मिळाल्यानंतर जे फोन आले त्यामुळे हे जे मी कमवलं ते फोनाच्या रूपाने मला मिळालं असं मी समजतो। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या का आपल्याला? एवढं मोठं म्हणणं नाहीये त्यांचं, शरद पवारांकडून शुभेच्छा आल्या का? आल्या का? काल दिल्या ना मला त्यांनी शुभेच्छा। अच्छा, शपथविधीच्या अगोदर मला त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदनही केलं आणि शुभेच्छा। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या मंत्रिमंडळाशी बैठक घेणार आहेत। आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत। नव्या मंत्र्यांना पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार आहेत। नव्या मंत्र्यांना पंतप्रधान मोदींनी काल काही सूचना वजा आदेश दिलेले आहेत। मंत्र्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत दिल्लीतच राहण्याचे हे आदेश आहेत। तसंच मंत्रिपदाचा जल्लोष करू नका, अधिवेशनासाठी उपस्थित राहा, मंत्रालय व्यवस्थित समजून घ्या अशा सूचना मोदींनी दिल्या आहेत। मोदींच्या मंत्रिमंडळात आग्रा लोकसभेचे खासदार सत्यपाल सिंह बघेल यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली। उत्तर प्रदेशात पोलिसांत असताना ते मुलायम सिंह यादव यांच्या सुरक्षा ताफ्यात होते। तिथूनच त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला। 2017 टुंडला इथून विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आलं। त्यानंतर भाजपनं त्यांना आग्रा लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं। मंत्रिमंडळाच्या विस्तारात 43 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे आणि ह्यात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल शपथ घेतली। यावेळी मोदींनी दाखवलेल्या विश्वासाला तुटू देणार नाही, त्यांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडेल, मागील 20 वर्षांपासून मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे, पुढेही करत राहील असं देखील ते म्हणाले। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।